नमस्कार मित्रांनो, भूगोल विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये प्रक्षेपणावर आधारित विविध प्रश्न येतात. यापैकी आज आपण खमध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण कसे काढावे याविषयी माहिती घेणार आहोत. एकास 20 कोटी या प्रमाणावर काढलेल्या नकाशासाठी खमध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण खालील माहितीच्या आधारित तयार करा. अक्षवृत्तीय अंतर 15 डिग्री, रेखावृत्तीय अंतर 30 डिग्री, विस्तार उत्तर गोलार्ध यासाठी आपण उदाहरण सोडू. पृथ्वीची त्रिज्या 64 कोटी सेंटीमीटर आहे. यावरून पृथ्वीची प्रक्षेपीय त्रिज्या सर्वप्रथम काढू. यासाठी सूत्र वापरतात, पृथ्वीची प्रक्षेपीय त्रिज्या बरोबर पृथ्वीची त्रिज्या भागिले प्रातिनिधिक अपूर्णांक. याद्वारे आपल्याला प्रक्षेपणासाठी असणारी त्रिज्या किती आहे हे समजेल. पृथ्वीची प्रक्षेपीय त्रिज्या 64 कोटी भागिले 20 कोटी बरोबर प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या 3.2 सेंटीमीटर ही आलेली दिसते. जेव्हा असे उत्तर मिळेल तेव्हा 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढावे. पट्टीच्या साह्याने 3.2 सेंटीमीटर हे अंतर मोजून आपण त्याची पहिल्यांदा त्रिज्या काढू. दिलेली त्रिज्या यानुसार कर्कटकाच्या साह्याने वर्तुळ काढून घेऊया. हे वर्तुळ म्हणजेच आपली पृथ्वी होय. आणि या पृथ्वीच्या केंद्रभागी दिवा लावला आहे अशी संरचना आपण मानून घेऊ. व या वर्तुळाला काढलेली स्पर्शिका म्हणजेच उत्तर ध्रुवावर स्पर्श करणारा सपाट प्रक्षेपीय पृष्ठभाग होय. पृथ्वीच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी कोनमापक ठेवून 15 डिग्री अक्षवृत्त अंतराच्या खुणा करून घेऊयात. व प्रकाश किरण हे केंद्रबिंदूपासून निघाले असता ते प्रक्षेपीय पृष्ठभागावर कोठे पडतील याची नोंद रेषेच्या साह्याने करूया. कोनमापकाच्या साह्याने 15 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 75 डिग्री आणि 90 डिग्रीच्या खुणा करून घेऊयात. वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून 15 डिग्री अक्षवृत्ताची सावली प्रक्षेपीय पृष्ठभागावर कुठे पडेल याचा किरण आपण काढून घेऊ. क्रमवार याच पद्धतीने 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 75 डिग्री या अक्षवृत्तांची सावली सपाट पृष्ठभागावर कुठे पडेल याचा नोंद करून घेऊयात. अशा प्रकारे प्रक्षेपणाची आकृती अ ही तयार होईल की जिच्यामध्ये उत्तर ध्रुव 75 डिग्री, 60 डिग्री, 45 डिग्री, 30 डिग्री, 15 डिग्री अक्षवृत्तांची सावली प्रक्षेपीय पृष्ठभागावर कोठे पडली आहे याच्या नोंदी आहेत. आता आपण प्रक्षेपणाची दुसरी मुख्य आकृती काढूया. यासाठी सर्वप्रथम मी पहिल्यांदा उभी व आडवी रेषा मारून प्रक्षेपणाचा केंद्रबिंदू निश्चित केला. यानंतर 75 डिग्री अक्षवृत्तासाठी अंतर घेऊन 75 डिग्री अक्षवृत्त हे कर्कटकाच्या सहाय्याने दाखविल्याप्रमाणे काढून घेऊ. अशाच प्रकारे क्रमवार 60 डिग्री, 45 डिग्री, 30 डिग्री व 15 डिग्री अक्षवृत्त यांची कर्कटकाच्या साह्याने अंतर घेऊन काढून घेऊयात. ही सर्व समकेंद्री वर्तुळेच आहेत.
आपल्याला गणितामध्ये रेखावृत्तीय अंतर हे 30 डिग्री असे दिलेले आहे। कर्कटकाच्या सहाय्याने या आकृतीच्या केंद्रबिंदूपासून 30 डिग्रीच्या फरकाने सर्वप्रथम खुणा करून घेऊया, म्हणजेच 30, 60, 90, 120, 150, 180 अशा खुणा करून घेतल्यानंतर कर्कटक हे सुलट करून घ्यावे व पुन्हा अशाच पद्धतीने खुणा करून घ्यावे। तीस डिग्री अंतराच्या खुणा करून घेतल्यानंतर प्रक्षेपणाच्या केंद्रबिंदूपासून 15 डिग्री अक्षवृत्तापर्यंत आकृतीत दाखविल्याप्रमाणे रेषा मारून घेऊयात। ही आपली रेखावृत्ते लाल रंगाच्या रेषेत तयार होतात। प्राप्त झालेल्या आकृतीमध्ये आता 0 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री, 150 डिग्री, 180 डिग्री पूर्व गोलार्धातील रेखावृत्ते यांची नोंद करून घेऊ। अशाच पद्धतीने पश्चिम गोलार्धातील रेखावृत्ते ही 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री, 180 डिग्री अशी क्रमवार नोंद करून घेऊया। रेखावृत्तांची नोंद झाल्यानंतर निळ्या अक्षरात मी अक्षवृत्तांच्या नोंदी केल्या आहेत। 15 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 75 डिग्री उत्तर ध्रुव अशा पद्धतीने खमध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण याची आकृती ही तयार होईल। आता आपण या प्रक्षेपणाचे गुणधर्म समजून घेऊ। या प्रक्षेपणात सर्व अक्षवृत्ते समकेंद्री वर्तुळे आहेत। या प्रक्षेपणात सर्व रेखावृत्ते सरळ रेषा असून एकाच बिंदूतून निघालेल्या रेषा आहेत। दोन लगतच्या अक्षवृत्तातील अंतर जसजसे ध्रुवाकडे जावे तसतसे कमी होत जाते। दोन रेखावृत्तातील अंतर ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाढत जाते। या प्रक्षेपणात दिव्याचे स्थान पृथ्वी केंद्राशी आहे। प्रक्षेपीय पृष्ठभाग सपाट कागद असून तो ध्रुवास स्पर्श करतो। ध्रुवाजवळील प्रदेशात पडणारी वृत्त जाळींची सावळी कमीत कमी त्रुटीची उपलब्ध होते, त्यामुळे ध्रुवाजवळील प्रदेशाचे नकाशे अचूक प्राप्त होतात। ध्रुवाजवळील प्रदेशाचे नकाशे प्राप्त करण्यास हे प्रक्षेपण उपयुक्त आहे। याउलट विषुववृत्ताजवळील प्रदेशात वृत्त जाळींची सावली दूर पडते व त्यामध्ये खूपच त्रुटी असतात आणि विषुववृत्त केंद्रास समांतर असल्याने त्याची सावली उपलब्ध होत नाही। एकाच वेळेस एकाच गोलार्धाचा नकाशा प्राप्त करण्यास हे प्रक्षेपण उपयोगाचे ठरते। या प्रक्षेपणात अक्षवृत्ते ही रेखावृत्तांना काटकोनात छेदतात, त्यामुळे हे प्रक्षेपण योग्य दिशादर्शक प्रक्षेपण आहे।